नमस्कार मी रेशमा साळुंखे कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत आजच्या दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी आपण बघणार आहोत नऊ सप्टेंबरला सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा आणखीनच चिघळला त्यानंतर बरोबर तीन महिन्यांनी घटनापीठासमोर झालेल्या पहिल्या सुनावणीत स्थगिती कायम ठेवली आणि पेच आणखीनच वाढला महत्वाचं म्हणजे यापूर्वी मराठा आरक्षणाअंतर्गत केलेल्या नियुक्त्यांना देखील कोर्टानं आज स्थगिती दिली आहे आता पंचवीस जानेवारीपासून म्हणजे पुढच्या वर्षीपासून दररोज सुनावणी होईल आणि निर्णय येणं अपेक्षित आहे मात्र तो मराठा विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा आणि तरुणांच्या नोकर भरतीचा तिढा कसा सुटणार याकडे आता संपूर्ण राज्याचं आणि मराठा समाजाचं लक्ष लागलेलं आहे अशा अनेक महत्वाच्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करणार आहोत तेव्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा आता चिघळलेला आहे आणि यावरती अनेक राजकीय प्रतिक्रिया देखील खासदार छत्रपती यांनी काय प्रति, प्रतिक्रिया दिली आहे ते आपण बघूया आज पाच जणांच्या न्यायाधीशांच्या समोर घटनापीठेकडे हा विषय गेला असताना मुकुल रोहितगीने आपली बाजू चांगली मांडत असताना सुद्धा तिने एक वाक्य निश्चित वापरलं की आम्हाला पुढची तारीख द्या पुढची ता तारीख का द्या आज का नव्हता विषय क्लिअर करायला हे सरकारनीच किंवा त्यांनीच खुलासा करणं गरजेचं आहे आमच्या सारख्या सामान्य माणसाला हा काही विषय समजणार नाही माझी सरकारला विनंती आहे मुलांचं फार नुकसान व्हायला लागलेलं आहे मुलं आक्रोश निर्माण व्हायला लागलेलं आहे त्यांना पुढची त्यांची दिशा त्यांना समजणं म्हणून तोपर्यंत अदर बेनिफिटच्या माध्यमातून त्यांना कशी मदत करता येईल हे सरकारने युद्ध पातळीवर निर्णय घ्यावा असं मी त्यांना मनापासून विनंती करतो दरम्यान आज कोर्टात सरकारच्या बाजूने ज्येष्ठ नेते आणि ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी देखील बाजू मांडली कोर्टानं आज जी अंतरिम स्थगिती उठवण्यास नकार दिला त्यावरती त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती बघूयात काही असे राष्ट्र है जस प्रतिशत से जादा आरक्षण दिया गया है चाहे वो तमिलनाडु आंध्रा हो कई और ऐसे प्रदेश हैं तो वकील साहब ने ये कहा कि ये सारे मामले सभी प्रदेशों की सुनवाई के साथ होने चाहिए okay. क्योंकि अगर एक महाराष्ट्र के मामले में ही फैसला हो जाता है okay. तो बाकी प्रदेशों में आरक्षण पचास प्रतिशत से ज़्यादा नहीं होगा okay. हो मिलेगा और महाराष्ट्र को नहीं मिलेगा ओके okay. तो ये अपने आप में अन्याय होगा तो अगर आपने इस पर फैसला करना है तो सारे प्रदेशों को इसकी सुनवाई होनी चाहिए और सुप्रीम कोर्ट के पांच जजों ने ये कहा है कि ये मामला आप हमारे सामने जब पूरी हम सुनवाई करेंगे तो आप रखिए उस पर भी हम फैसला करेंगे ये भी हमने कहा कि ये मामला दोबारा से इसकी सुनवाई होनी चाहिए क्योंकि इंदिरा सानी का जो केस का फैसला हुआ था वो उन्नीस में हुआ था आज हम 2020 में हैं 27 साल बीत चुके हैं तेव्हा मराठा आरक्षणाचा नेमका तिढा नेमका कधी सुटणार की तो वाढत चाललाय यावरतीच रोखोक या, या कार्यक्रमात आपल्याला चर्चा करायची आहे आणि या चर्चेत आज सहभागी झालेले आहेत मराठा महासंघाचे सरचिटणीस राजेंद्र कोंढरे सुप्रीम कोर्टातील वकील दिलीप तोर ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते हे देखील आपली बाजू मांडतील सोबतच मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत शिवसंग्रामचे संस्थापक विनायक मेटे देखील आपल्यासोबत आहेत स्टुडिओत सोबतच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे हे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहे सगळ्यात आधी मी गुणरत्न सदावर्ते यांच्याकडे जातीय जी आज सुप्रीम कोर्टात जी सुनावणी झाली त्या सुनावणीला तुम्ही देखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजर होता आजचा जो निकाल आलेला आहे तुम्हाला अपेक्षित होता सरकार आज बाजू मांडण्यात कमी पडलं का कारण या आधी देखील तुम्ही याच मुद्द्यांवरती प्रकाश टाकला होता सर्वप्रथम मी महाराष्ट्रातील जे गुणवंत खुल्या वर्गातील ब्राह्मणांपासून ते शेवटच्या आदिवास्यांपर्यंतचे जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्याच्यापैकी ज्या झोरे नावाच्या विद्यार्थ्यांनी कष्टकरी कुटुंबातील मराठा इतर जाती जन्मलेल्या विद्यार्थ्याला मी श्रद्धांजली वाहतो की त्यांनी आपलं जे जीवन संपवलं ते विद्यार्थ्यांच्या जे हे आहेत प्रश्न आहेत त्याला म्हणजे हायलाईट करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळण्यासाठी त्या कुटुंबियाला मी सांत्वन करतो आणि त्या विद्यार्थ्याला मी श्रद्धांजली वाहतो या महाराष्ट्रामध्ये आज असं चित्र झालेलं आहे की केवळ एका जातीची म्हणजे शक्ती आणि त्या जातीचं वर्चस्व आणि त्या जातीचा हमकरेस्व कायदा ही जी बाब आहे ती पुन्हा एकदा माननीय सर्वोच्च न्यायालयात हारून पाडली मला एक सांगा अशोक शंकरराव चव्हाण हे पाच पाच वेळेस मॅटर मेन्शन केली असं सांगत होते माननीय सर्वोच्च न्यायालयात आणि हे म्हणजे बागुलबुआ दाखवत होते की आम्ही या तारखेला सुनावणीवर सुनावणी कर सुनावणी करवाय कर करायला सांगू आणि सुनावणी होईल आज माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्र विचारत आहे अशोक शंकरराव चव्हाण तुमचे वकील मुकुल रोहत की असं का म्हणाले की अगोदर कोविडची लस घ्या आणि नंतरच मग सुनावणी द्या हे खोटं का मराठा युवकांना सांगा ते त्यांची फसवणूक थांबवा आणि आज माननीय सर्वोच्च न्यायालयानं ने फटकारलं सुद्धा लस तुम्हाला सगळ्या शेवटी मिळेल राहत की आणि आधी सुनावणी होईल आणि आमची सुद्धा हीच मागणी होती आणि आज माननीय न्यायालयाने स्थगिती उठवण्यास स्पष्ट नकार दिलेला आहे आज मान माननीय सर्वोच्च न्यायालयाने संविधानाच्या बाबीचा जय जयकार केलेला आहे संविधानिक हक्कांचा तिसरी गोष्ट जे वकील लावले वकील लावले जो बुवा केला त्याच्यातल्या एकाही वकिलांना भ्र बोलण्यासाठी अशोक शंकरराव चव्हाणच होते का मग त्यांनी भ्र काढू दिला नाही सर्वोच्च न्यायालयामध्ये ही कोणती भूमिका दुटप्पी महाराष्ट्राला सांगून टाका मराठा आरक्षण मिळणं नव्हे आणि त्यामुळं ह्या पुढे सुद्धा सुनावणीच्या तारखा मिळतील परंतु मला नाही वाटत की सरकारला राजकारण करण्या पलीकड मराठा युवकांची फसवणूक करण्यापलीकड कर, तलवारींची भाषा करणाऱ्यांचे वकील कुठं होते आज मला प्रश्न विचारायचा आहे तलवारीची भाषा चालत नसते सुपर निमररी असं करून जे खासदार संभाजी म्हणाले की तुम्ही या लोक या विद्यार्थ्यांना आणि या, या नोकरींसाठी तुम्ही जागा निर्माण करा त्यांचे वकील कुठं होते आणि आज सर्वोच्च न्यायालयाने तशा प्रकारची सुद्धा दया माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यामध्ये सुद्धा निकाल देण्यासाठी स्पष्ट नकार दिलेला आहे त्यामुळं आज मराठा आरक्षण कोणत्याही परिस्थितीत इम्प्लिमेंट होऊ शकणार नाही हा मोठा संविधानाचा विजय आहे सदावर्तेजी तुम्ही म्हणाला होता की खरं तर राज्य सरकारनं पाच वकिलांची समिती नियुक्त केलेली होती जी कोर्टात बाजू मांडणार होती मात्र एकाही वकिलांनी आज कोर्टात बाजू मांडली नाही मग सरकारकडून बाजू मांडली कोणी आणि काय बाजू मांडली सरकारकडून कपिल सिब्बल असतील किंवा मुकुल रोहतजी असतील हे वकिलांनी बोलतं सुरू केलं आणि जो जुना जो किथा होता तोच त्यांनी वाचायला सुरुवात केली आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने हे विचारलं त्यांना की आम्ही तीन न्यायाधीश होतो आम्ही तुम्हाला वेळ दिला नाही का त्यावर कपिल सिब्बल म्हणाले हो वेळ आपले म म्हणाले वेळ दिला मग कोर्टाने म्हणला मन कोर्टाने विचारलं की मग आणखीन याच्यामध्ये वेगळं काय करण्यासारखं आहे का मग त्यावर कोर्टाने त्यांना असं विचारलं की तुम्हाला ही स्थगिती उठवण्यासाठीचं म्हणजे असं का वाटतं की ही स्थगिती उठवली पाहिजे कारण ज्या वेळेस स्पष्टपणे कोर्टाने आपले आपले मतं नोंदवलेले आहेत त्याच्यामध्ये आणि कोर्ट असं म्हणत आहे की ह्या प्रकरणाला आम्ही पूर्णतः ऐकायला तयार होत त्यावर कपिल आपले मुकुल रोहतगी म्हणाले नाही ही ही सुनावणी व्हर्च्युअल हेअरिंगनं होत नाही माननीय सर्वोच्च न्यायालयाचे एका माननीय न्यायमूर्तींनी सांगितलं क रोहतगी स रोहतगींना की, की एक प्रकरण नाही अनेक प्रकरणांमध्ये सुद्धा व्हर्च्युअल हेअरिंग म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हेअरिंग होती आहे तुम्हाला काय अडचण आहे याचा अर्थ यांना यांची सुनावणीची तयारीच नव्हती किंवा यांना माहिती आहे की ते आरक्षण लागूच होऊ शकणार नाही त्या आरक्षणामध्ये दम नाही आणि असं करत त्यांनी कसा तरी वेळ काढून तुतू मी मी करत करत त्यांनी वेळ काढून आजची सुनावणी जी आहे ती येणाऱ्या पुढच्या काळामध्ये गेली त्या तारखा पडतील वेळ येईल आणि त्यासोबतच दुसरी गोष्ट घडली आम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयाला मी खोत माननीय न्यायमूर्ती नागेश्वर रावांच्या लक्षात आणून दिलं आणि पीठाच्या लक्षात आणून दिलं की मराठा आरक्षणाच्या संदर्भात मागास आयोगाचा जो रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये ज्या ज्या सदस्यांनी मराठा आरक्षण देता येत नाही असं डिसेंट नोट म्हणजे विरोध दर्शवलेला आहे ते सुद्धा त्या रिपोर्टमधून गाळले आहे त्यावर माननीय न्यायमूर्तींनी सांगितलं मुकुल रोजगीला की डॉक्टर सदावर्ते जे सांगत आहेत त्याची तुम्ही दखल घ्या आणि ते, ते सुद्धा राहिलं पाहिजे त्या पाहिजे आजही ती बाजू आहे ती खर तर प्रामुख्यानं तेवढ्या आली नाही हाच मुद्दा घेऊन सुप्रीम कोर्टातील वकील दिलीप तोर यांच्याकडे जातीय दिलीपजी या आधीच्या सुनावणीत झालं घटनापीठ स्थापन केलं नाही म्हणून रोहतगी जवळपास दोन तास त्या कॉन्फरन्सिंग कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीला हजर राहिले नव्हते आजही तोकडी बाजू मांडण्यात आली असं सदावर ते सांगतात जे स्वतः त्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला हजर होते सरकार तोकडं पडतंय कि सरकारची इच्छाशक्तीच नाहीये दिलीप तोर बोला माहित बात येत बोला बोला ये सप्टेंबर दोन हजार वीस नऊ सप्टेंबर दोन हजार वीस ही तारीख लक्षात घ्यावी लागेल त्या तारखेला <laughs> ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ना स्टे ग्रांट केला होता एसीबीसी ऍक्टला त्याच्या पंधरा दिवसामध्ये स्टेट ऍप्लिकेशन केलं होतं स्टे करण्यासाठी आता जेव्हा हा अर्ज कोर्टासमोर सुनावणीसाठी आला ती तारीख म्हणजे सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार वीस सगळ्यांना असं अपेक्षित होतं की स्टेट गव्हर्नमेंट हा जो अर्ज आहे ह्या अर्जावर सुनावणी करेल आणि हा अर्ज तडीच घेऊन जाईल परंतु आश्चर्यकारिकरित्या ड्रॅमॅटिकली कडनं असं स्टेटमेंट करण्यात आलं की आम्हाला हा अर्ज घटनापीठाकडे घेऊन जायचा आणि कोर्टनी हे मॅटर चार वीक साठी केलं आता घटनापीठासमोर जेव्हा हे ऍप्लिकेशन गेलं तेव्हा माझं असं पर्सनल मत आहे की ही प्रोसिजर जी अडॉप्ट केलेली आहे स्टेट गव्हर्नमेंटनी ती चुकीची प्रोसिजर अडॉप्ट केलेली आहे बरं कारण सुप्रीम कोर्ट मध्ये इंट्रा कोर्ट अपीलचं प्रोव्हिजन नाहीये तीन कोर्टांनी जर एखादी ऑर्डर पास केली असेल तर ती ऑर्डर पाच जजेस व्हॅकेट करू शकत नाहीत कारण तिथे अपिलाच प्रावधान नाही hmm. बऱ्याच वेळेस लोकांना असं वाटलं की आता तीन जजेसची ऑर्डर आहे hmm. म्हणजे पाच जजेस त्याला व्हॅकेट करतील असा एक मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना मिसअंडरस्टँडिंग झाली परंतु तसं नाहीये प्रोसिजर प्रमाणे असं प्रकारची इंट्रा कोर्ट अपील सुप्रीम कोर्टच्या रूलमध्ये नाहीये hmm. मग आता हे काय होणार हे आम्हाला सगळ्यांनाच माहिती होतं की अशा पद्धतीनं होणार बरं ठीक आहे जे झालं ते जाऊ द्या दोन महिने ऑलरेडी समाजाच्या याच्यामध्ये गेलेले आहेत म्हणजे नऊ सप्टेंबर पासून आज आपण डिसेंबरमध्ये आहोत ऑलमोस्ट ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर तीन महिने याच्यामध्ये वाया गेलेले आहेत मग आता पुढे काय करायचं तर निदान ही आज काय अपेक्षित होतं सरकारकडनं की आज पाच जजेस कडे घटनापीठाकडे रेफरन्स पेंडिंग आहे हंड्रेड अँड सेकंड अमेंडमेंटचा की वेदर इट इज व्हॅलिड ऑर इनवॅलिड ऑर वेदर इट इज कॉन्स्टिट्युशनली व्हॅलिड स्टेट गव्हर्नमेंटनं या रेफरन्सवर सुनावणी करायला काहीच अडचण नव्हती <laughs> आज स्टेट गव्हर्नमेंटनं ह्या रेफरन्सवर सुनावणी करून सुरुवात करून ही सुनावणी तडीच नेणं गरजेचं आहे आणि ही जर सुनावणी तडीच लवकर नेलं ने 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 तर इथून पुढे हा रेफरन्स पुन्हा तीन जजेस कडे जाणार आहे आणि तीन जजेस त्याच्यावर पुढची सुनावणी घेणार त्याला किती विचार ला, वेळ लागणार याचा विचार करा हो। त्यामुळे स्टेट गव्हर्नमेंट कडनं जे काही झालं ते होऊ द्या परंतु स्टेट गव्हर्नमेंट कडनं एकच अपेक्षा आहे की कुठलंही टाइम न घेता आता ही केस कायम म्हणजे संपून टाकावी फायनॅलिटी कडे घेऊन जावी आणि त्याला आमचा म्हणजे आमचा अ इंटरव्हेनर इन द मॅटर आम्ही त्याच्यामध्ये जे ऍप्लिकेशन केले तर आमच्या पिटिशन सुद्धा आहे इंडिपेंडंट पिटिशन आमचीही तयारी आहे की ही केस लवकर संपवावी या दृष्टिकोनातून त्याचं कारण असं आहे की जर केस लवकर संपली तर जी काही अनपेक्षितपणाची तलवार मराठा समाजाच्या डोक्यावर आज आहे काय 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 होईल होईल नाही मध्ये मध्ये जायचं जायचं का, करायचं आपण पुढे जाऊया या मुद्द्यांवरती अजून आपल्याला बोलायचं आहे आपल्यासोबत राजेंद्र कोंढरे देखील जोडले गेलेले आहेत कोंढरेजी दोन्ही वकिलांचं असं म्हणणार आहे की सरकारची प्रोसिजर चुकलेली आहे सरकार तोकडं पडते त्याचा परिणाम आज असा झाला आरक्षणावरची अंतरिम स्थगिती उठली नाहीच उलट या आरक्षणाअंतर्गत ज्या नियुक्त्या करण्यात आल्या त्याला देखील आज स्थगिती मिळाली आहे मात्र दुहेरी अडचण यामुळे निर्माण झाली आज जी सुनावणी झाली त्याच्यावरून आपली यावरती काय पहिली प्रतिक्रिया बघा आजचा निर्णय तर मराठा समाजाच्या दृष्टीने पुन्हा मोठं दुर्दैव असं म्हणावं लागेल आणि ह्याच्यातल्या दोन बाबी ह्याच्यातल्या महत्वाच्या होत्या मगाशी तौर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीचा भाग वेगळा आहे परंतु वन झिरो टू ची जी अमेंडमेंटच्या बाबतीमध्ये घटनापीठाकडे जो रेफरन्स झालेला आहे त्या बाबतीमध्ये माहिती अधिकारामध्ये काही वकिलांनी माहिती काढल्यानंतर नॅशनल बॅकवर्ड क्लास कमिशननी असं सांगितलं की आम्ही स्टेटच्या ह्या पॉवर्स काही काढून घेतलेल्या नाहीयेत आता ती बाब जर आजच्या गोष्टीत क्लिअर झाली असते तर हा एक मुद्दा आमचा संपला असता राहिला दुसरा मुद्दा की पन्नास टक्क्याच्या पुढचं जे आरक्षण दिलेलं आहे याच्यासाठी इंदिरा साहनीचं जे जजमेंट आहे ते रिकन्सिडर करा अशा प्रकारची मागणी राज्य सरकारकडनं करण्यात आल्यामुळं आता हा निर्णय घेण्यासाठी एकतर नऊ जजेस किंवा अकरा जजेस असा निर्णय करावा लागेल पण त्या दरम्यान आत्ता ज्या नऊ नऊ पूर्वीच्या नियुक्त्या होत्या आणि पाईपलाईनमधले सगळे ॲडमिशन्स होते, होते हे प्रोटेक्ट होण्यासाठी याच माननीय सर्वोच्च न्यायालयाने हरियाणाच्या केसमध्ये आणि गुजरातच्या केसमध्ये जे आरक्षणाला स्थगितीच्या अगोदरचे निर्णय होते त्या निर्णयाला प्रोटेक्शन दिलेलं आहे त्या धर्तीवर ही मागणी होणं अभिप्रेत होतो त्या बाबतीमध्ये अॅपिडेव्हिटमध्ये त्यांनी मागणी केलेली होती त्याच्यावर आम्हाला आज निर्णय अभिप्रेत होता आणि स्थगिती उठवण्याच्या बाबतीमध्ये जर आता परत पंचवीस तारखेला होणार असेल तर त्या बाबतीमध्ये ज्येष्ठ विधेज्ञांनी राज्य सरकारने बांधलेली बाजू विरोधी पक्षाकडनं केलेला प्रतिवाद ह्या बाबी संध्याकाळपर्यंत आम्हाला क्लिअर होतील आणि ऑर्डरमध्ये त्या गोष्टी आल्यानंतर त्याच्याविषयी जास्त भाष्य करणं योग्य आहे परंतु आज राज्य सरकारचे वकिलांना वेळ मिळालेला नाही ना, किंवा त्यांना दिला नाही ही बाब जर असेल तर ती अतिशय दुर्दैवी आणि तीव्र वेदनादायी आहे मराठा समाजाच्या युवकांना अंधकारात लोटणारा हा निर्णय आहे त्यामुळं ह्या बाबतीमध्ये ही टांगती तलवार जास्तीत जास्त दिवस राहू नये या दृष्टिकोनातनं याची अंतिम सुनावणी करून हा निर्णय होणं अभिप्रेत आहे आणि दुसरा मुद्दा असा आहे की सव्वीस राज्य दोन राज्य केंद्रशासित प्रदेशामध्ये पन्नास टक्केची मर्यादा ओलांडलेली आहे ते आरक्षण चालूच आहे ना हो

कोंढरीजी आपण छगन भुजबळ यांच्याकडे जाऊयात कारण का राज्य सरकार कुठेतरी तोकडं पडतंय आणि तुम्ही असं म्हणतात की सरकारला जर योग्य बाजू मिळायला म्हणजे योग्य बाजू मांडायला वेळ मिळाला नसेल ते देखील अयोग्य आहे हे सगळे प्रश्न घेऊन आपण भुजबळ यांच्याकडे जाऊयात भुजबळजी मराठा आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकार गंभीर नाही असा आरोप सध्या सगळीकडूनच होतोय भाजपकडून देखील केला जातोय सुप्रीम कोर्टात व्यवस्थित बाजू मांडली जात नाही आणि त्यामुळे मराठा आरक्षणाला विलंब होतोय असा आक्षेप घेतला जातोय सरकारकडून तुम्ही या सगळ्यांना काय उत्तर द्या असं आहे की कोर्टामध्ये भाजपने वकील दिले होते ते आणि त्याच्यापेक्षा चांगले वकील असे अनेक वकील महाराष्ट्र सरकारनं उभे केलेले आहे म्हणजे आता मुकुल रोडगी पहिल्या क्रमांकाचे जे वकील सध्या आहेत सुप्रीम कोर्टात त्यातले ते आहेत बलवर सिंग पटवारिया ते पण त्या कॅटेगरीमधले अतिशय हुशार आणि असे जे आहेत चार पाच वकील एकूण तिथे आहेत एक क्लिपिंग सगळ्यांना माहिती आहे की या वेळेला हायकोर्टामध्ये ते केस आणि होती आणि त्याला स्थगिती वगैरे म्हणून ते सगळं चाललं होत त्यावेळेला देवेंद्र फडणवीस हे सुद्धा हेच म्हणाले की आम्ही आमचं काम केलेलं आहे आता हायकोर्टाकडे किंवा कोर्टामध्ये ते केस आहे तर कोर्टामध्ये आता काय निकाल लागतो तो पाहूया आपल्याला ते प्रयत्न करा म्हणजे त्यावेळेला त्यांनी ते कोर्टाकडे ढकललं आणि आता सुप्रीम कोर्टामध्ये ते असताना त्याला महाराष्ट्र सरकार महाविकास आघाडीचं सरकार जबाबदार आहे म्हणून तक्रार केली जाते बोललं जाते हे अतिशय चुकीचं आहे देवेंद्र फडणवीस यांनी जो कायदा केला तोच कायदा आता पुढे चालू आहे आणि त्याच कायद्याचं संरक्षण करण्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये चांगल्या वकिलांची फौज फौज जी आहे उभी करणं त्यांना पटून देणं आणि जी स्थगिती वगैरे hmm. 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 जी आहे मराठा आरक्षण दिलेली ती उठवणं याच्यासाठी प्रामाणिकपणे महाविकास आघाडीचे मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत मराठा समाजाचे जे प्रश्न असतील किंवा के ही केस असतील त्याच्यात चार पाच महत्वाचे जे मंत्री जे आहेत मंत्रिमंडळातले त्यांची सुद्धा कमिटी आहे ते सातत्याने याच्यावर लक्ष ठेवून आहेत आणि अशोक चव्हाणांपासून अजित पवारांपर्यंत सगळे आणि ते त्या त्याप्रमाणे हे आरक्षण कसं हायकोर्टा सुप्रीम कोर्टात स्टँड होईल उभं राहील बरोबर मंजूर होईल याच्यासाठी प्रयत्न करतायत भुजबळजी तुम्ही हा मुद्दा मांडत ता, असताना विनायक मेटेंना हसू आलं तुम्ही असं म्हणालात की भाजपने आपल्या काळात जे वकील दिलेले होते तेच वकील आम्ही देखील कायम ठेवलेत नाव आल्यानंतर मुकुल रोहत नाव आल्यानंतर आलं त्यांनी बाजू मांडली का विचाराना सगळी मांडली का विचारा आधी असं आहे की आज सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाच्या वर सुनावणी होत असताना सरकार कमी पडलं हे तर स्पष्टच आहे आणि आज जी स्थगिती उठली नाही त्यामुळं मराठा समाजाच्या ज्या काही आशा होत्या त्या संपुष्टात आल्यात असं म्हणायला हरकत नाही आणि हे सर्व सरकारमुळं झालेलं आहे आता कोण काय म्हणतंय याच्यापेक्षा वस्तुस्थिती काय आहे हे पाहिलं पाहिजे मी पूर्वीच्या घटना अजिबात इथे मोजत नाही किंवा सांगत नाही की सरकार कुठे 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 सुरुवातीपासून कमी पडलं हे जाऊ याच्या अनेक वेळा चर्चा झाल्यात सुद्धा जेव्हा घटनापीठकडे हे प्रकरण पाठवलं नऊ सप्टेंबरला तेव्हा पाच लोकांचं ते घटनापीठ स्थापन होणार आहे का सात होणार आहे का नऊ होणार आहे का अकरा होणार आहे का तेरा होणार आहे याच्या संदर्भात जी काळजी घ्यायला पाहिजे होता जे व्यवस्थितपणे पाठपुरावा करणं गरजेचं होतं जे प्रोसिजर फॉलो करणं गरजेचं होतं त्याच्यामध्ये सरकार कुठं कमी पडलंच कमी पडलेलंच आहे कारण पाच मी याच्या अगोदरी आपल्याला सांगत होतो आपल्या माध्यमातून की पाच न्यायमूर्तीचं घटनापीठ नको आहे त्यामध्ये जर मागील काळामध्ये ज्या न्यायाधीश महोदयांनी जर स्थगिती दिली असेल किंवा स्थगिती उठवण्याला नकार दिला असेल ते जर आले तर आपण काय करणार पण काही लोकांचा पाच 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 असाच आग्रह होता आणि हो। सरकारचाही तोच आग्रह होता म्हणजे सरकारमध्ये निश्चित काय करायचं आहे याचं नियोजन अजिबात नाही समन्वय अजिबात नाही आपण म्हणलात की पाच वकिलाची नेमणूक केली ते पाच वकील मुंबईचे होते ते काय सुप्रीम कोर्टामध्ये मां बाजू मांडणारे नव्हते समन्वय ते, ते समन्वय करणारे होते मग ते समन्वय आता मी याचिका करताय अनेक याचिका आमच्याशी सरकारच्या माध्यमातून कुणीच समन्वय साधलेला नाहीये आम्ही अनेक वेळा सांगितलं की या पद्धतीचं सगळे जेवढे आहेत त्यांना एकत्र सरकारनं बसवावं आणि कुणी काय काय बाजू मांडवायची आहे ते तुम्ही एकदा सांगा म्हणजे तुम्हाला व्यवस्थितपणाने आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तर मिळतील तिथं सोबत सगळ्यात महत्वाचं आज सगळी मिळाली पंचवीस तारखेला जानेवारीला ह्या अंतिम स सुनावणी करता बोर्डावर सु समोर येईल हो। मला आजच्या पेक्षा पुढच्या पंचवीस तारखेची जास्त भीती वाटते हेच घटनापीठ जर असेल त्यांच्या समोरच होत असेल तर मी जाहीरपणानं सांगतोय की या राज्यातल्या आघाडी सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही आणि हेच त्या घटनापीठाच्या समोर शंभर टक्के होणार मराठा समाजाला आरक्षण मिळेल असं मला तरी व्यक्तिशा वाटत आहे त्यामुळं काय करायचं आणि काय नाही हे सरकारनं ठरवावं लागणार आहे एवढंच नाही या राज्यातल्या चळवळीतल्या सगळ्या लोकांनी सुद्धा ठरवणं गरजेचं आहे सरकारनं या प्रश्नामुळे भुजबळ साहेब मी सांगतो जर सामाजिक समत शांतता या राज्यात नांदवायची ना असेल तर हे प्रश्न व्यवस्थितपणाने सरकारनं सोडवले पाहिजेत आणि तसं सोडवण्यात म्हणजे पूर्ण यशस्वी सांगतो उद्याचे दिवस फार कठीण आहेत अवघड आहेत तेव्हा सरकार आजही कोर्टात आपली बाजू मांडण्यात कमी पडले हे आतापर्यंतच्या चर्चेत समोर आलेला आहे पुढचा मुद्दा हा असणार आहे आपल्या चर्चेचा विनोद पाटील यांच्याकडे देखील आपल्याला जायचंय की आता या ठिकाणी एकतर जे अंतरिम स्थगिती मिळालेली आहे ती उठवण्यास कोर्टानं नकार दिलाय पण या आरक्षणाअंतर्गत ज्या नियुक्त्या झाल्या त्यांना देखील स्थगिती देण्यात आली आहे म्हणजे दुहेरी अडचण त्यावरती आता तोडगा काय सुपर न्यू नु, न्यूमररी हा जो फॉर्म्युला आहे तो राज्य सरकार वापरू शकतं का अजून कोण कोणते पर्याय आहे या सगळ्या विषयांवरती आपल्याला चर्चा करायचा विनोद पाटलांकडे कर देखील आपल्याला आहे अगदी छोटासा ब्रेक बघत रहा रोखोक रोकठोक या चर्चेत पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणावरची अंतरिम स्थगिती उठवण्यास तूर्तास नकार दिलाय इतकंच नाही तर या आरक्षणाअंतर्गत ज्या नियुक्त करण्यात आलेल्या आहेत त्याला ही स्थगिती दिली आहे आणि पुढची सुनावणी आहे ती आता पंचवीस जानेवारीला होणार आहे त्याच अनुषंगाने आपण चर्चा करतोय राज्य सरकार आतापर्यंत अपुरं ठरलं या मुद्द्यावर आपण चर्चा केली आता यानंतर पुढे जाऊयात विनोद पाटील यांना माझा प्रश्न आहे तुम्ही काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली एक माझा प्रश्न हा आहे तो म्हणजे सुपर न्यूमररी हा जो फॉर्म्युला आहे तो वापरणं सध्या तरी राज्य सरकारला शक्य आहे का सुप्रीम कोर्ट त्यावरती काय म्हणाल आणि जे तीन न्यायमूर्ती आहेत जे आता खंडपीठामध्ये देखील आहेत त्यावरती देखील तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं या दोन मुद्द्यांवरती सांगाल आता आज ज्यावेळेस मराठा आरक्षणाची सुनावणी सुरू झाली यावेळेस माझ्या वतीने अॅडव्होकेट सिंघवीसाहेब व संदीप देशमुख यांनी बाजू मांडली आम्ही न्यायालयाच्या लक्षात एकच आणून देण्याचा प्रयत्न केला की मराठा आरक्षणावर स्थगिती सोळा चार प्रमाणे आहे आणि मराठा आरक्षण हे पंधरा चार प्रमाणे आहे इंदिरा साहेच्या खटल्याचा आमचा कुठलाही संबंध नाही यावर न्यायालय आज आमच्याकडनं कन्व्हिन्स होऊ शकलं नाही आणि त्या ठिकाणी स्थगिती उठलेली नाही या ह्या सर्व गोष्टी होत असताना पत्रकार परिषदमध्ये आम्ही स्पष्ट एवढंच केलं की आम्हाला न्यायपालिकेवर विश्वास आहे सुप्रीम कोर्टामध्ये पस्तीस न्यायमूर्ती आहेत त्याच्यामुळे तो अधिकार आमचा जरी नसला की आमचा चॉईसचा जज त्या ठिकाणी नसू शकतो की हेच असावे तेच असावे परंतु मागच्या सुनावणीमध्ये ज्या तीन न्यायमूर्तींनी स्थगिती दिली तेच तीन न्यायमूर्ती या खंडपीठामध्ये आहेत त्यामुळे त्यांची मानसिकता अगोदर ठरलेली आहे त्यामुळे त्यांनी सांगितलं आणि ते बोलून दाखवलं की आम्ही आज हे तुमचं सर्व म्हणणं आम्ही मागच्या काळामध्ये ऐकलेलं आहे आणि आता जे काही फायनल असेल ते आम्ही पंचवीस तारखेला ऐकू अठरा तारखेपर्यंत आपले कागदपत्र त्या ठिकाणी सादर करा सुपर नेमरीचा प्रश्न आहे सुपर प्रश्न संदर्भात राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आलं की आम्ही सुपर नेमरी त्या ठिकाणी करू शकतो का मला प्रश्न असा आहे की जी गोष्ट न्यायालयामध्ये गेलीच नाही तर ते न्यायालयाला विचारण्याचं काय संबंध आणि याच्यावर सुपर सुपरनेमोरीमध्ये न्यायालयाने कुठल्या प्रकारची स्थगिती दिलेली नाही याच्यावर एकच गोष्ट माननीय न्यायालय बोललं की सुपरनिमरी पद्धतीने राज्य सरकारच्या तिजोरीवर बोजा येऊ शकतो सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं नाही की सुपरनेमरी करू नका तो हक्क आज देखील राज्य सरकारकडं आबाधित आहे आता एक बघा न्यायालयामध्ये न्यायालयीन पद्धतीने काम करावं लागतं मला याची कल्पना आहे तिथं स्ट्रीट टॉक होऊ शकत नाही की इथं रस्त्यावर बसून ज्या गप्पा होतात ते न्यायालयात होऊ शकत नाही प्रत्येक गोष्टीचा कागद दाखवा लागतो तर तशाच पद्धतीने तामिळनाडू मध्ये झालंय कर्नाटकला झालंय विविध ठिकाणी झालंय ते राज्य सरकार करू शकतं माझ्यासारख्या सामान्य माणसाला एकच प्रश्न पडलाय की ज्या दिवशी नऊ तारखेला स्थगिती आली स्थगिती आल्यानंतर राज्य सरकारने कोणतं पाऊल उचललं स्थगिती आल्यानंतर राज्य सरकारने कोणाला फीज मध्ये सवलत दिली स्थगिती आल्यानंतर राज्य सरकारने सुपरन्युमरी पद्धतीचा का वापर केला नाही ह्या राज्य सरकारला कोण सल्ला देत देव जाणो आणि वारंवार एकच चर्चा होते की भारतीय जनता पार्टीने लावलेले वकील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेने लावली मला एक कळतं की तेवढेच वकील न्यायालयामध्ये आहे पाच दहा हजार वकील असतील तुम्हाला तेच लावा लागतील वकिलांना रिक्रुटमेंट देण्यासाठी किंवा वकिलांना रोजगार देण्यासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरलेला नाहीये मराठा समाज हा हक्काचं आरक्षण मागण्यासाठी रस्त्यावर उतरलेला आहे कोण वकील आमचा मुद्दाच नाहीये आमचे दोनच मुद्दे राज्य सरकारने स्थगिती उठवावी व स्थगिती उठेपर्यंत राज्य सरकारच्या हातामध्ये जे आहे ते द्यावं जर राज्य सरकारला वाटत असेल या आरक्षणावरची स्थगिती आम्ही उठू शकत नाही तर राज्य सरकारने ताबडतोबीने वेगळा पर्याय आरक्षणाचा द्यावा या दोनच मागण्या आमच्या आहेत त्यामुळे नेमकं का कोर्टात काय चाललंय कोर्टामध्ये काय तुम्ही आपल्या वकिलांना सूचना दिल्याची स्पष्टता राज्य सरकारने ठेवावी आम्हाला एक कल्पना आहे की टॉक चालत नाही जे कायदे सरकारनं बाजू मांडायला आणि सलग दुसरीकडे दुसऱ्या पर्यायांचा देखील विचार करायला हवा छगन भुजबळ यांच्याकडे जाण्याआधी दिलीप तोर यांच्याकडे जायचंय सुपर न्युमरी पद्धत कारण का आता आरक्षणाच्या माध्यमातून झालेल्या ज्या नियुक्त्या आहेत त्यांना देखील स्थगिती दिली आहे त्यामुळे मराठा समाजाला दुहेरी फटका बसलाय सुपर न्युमरी पद्धत तातडीनं राज्य सरकार या ठिकाणी वापरू शकतं काय करता येऊ शकेल सुपर न्युमरीच्या बाबतीमध्ये मला एक इथं स्पष्टपणे तुम्हाला सांगावं असं वाटतं की आज राज्य सरकारने ह्या सुपर न्युमरीच्या बाबतीमध्ये स्टेटमेंट सुप्रीम कोर्टात करायलाच नको हवं होतं आणि हा मुद्दा सुप्रीम कोर्टमध्ये नाहीच आहे राज्य सरकार हे मालक आहे आणि मालकाने किती लोकांना एम्प्लॉय द्यायची एम्प्लॉयमेंट द्यायची आणि काय सॅलरी द्यायची हे राज्य सरकारचा अधिकार आहे त्यासाठी त्यांना सुप्रीम कोर्टची परवानगीची आवश्यकता नाही त्यामुळे <laughs> सुपर पोस्ट राज्य सरकार करणं हा घटनात्मक राज्य सरकारचा अधिकार आहे आणि राज्य सरकार ते आजही देऊ शकतं पण मला असं वाटतं की सुप्रीम कोर्ट मध्ये यांनी आज जी परमिशन मागितली ती अत्यंत चुकीची बाब होती त्यांना परमिशन मागण्याची आवश्यकता नाही आम्ही आता सुपर सुपरन्युमिनरी पोस्ट करणार आहोत आम्हाला तुम्ही परमिशन द्याव शकताच नाही स्टेट गव्हर्नमेंटला ना, घटनात्मक अधिकार आहे तो आणि ते अजूनही करू शकतात त्यामुळे सुपर सुपरन्युमिनटरीच्या बाबतीमध्ये राज्य सरकारची इच्छा असेल तर ते अजूनही सुपर सुपरन्युमिनरी पोस्ट क्रिएट करून हे जे काही अठ्ठावीसशे लोक आहेत त्यांना वाचवू शकतात बरं मला छगन भुजबळ यांच्याकडे जायचं आहे खरंतर मराठा आरक्षण आणि मराठा समाजाचा मुद्दा आला तर ओबीसीचा मुद्दा देखील तितकाच तातडीनं समोर येतोच भुजबळजी मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळत नसल्यानं सध्या नाराजी आहे त्यातच मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावं अशी मागणी देखील आता मराठा समाजातल्या काही नेत्यांनी केली आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल असं आहे की आता कॅबिनेटमध्ये मध्ये निर्णय घेतला स्थगितीपूर्वी मराठा विद्यार्थी असतील किंवा नोकरीसाठी असतील की ज्यांची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्याला आपण काही कुठे स्टे लागू होणार नाही अशी वकिलांचं मत असल्यामुळे आपण त्या सगळ्या मुलांना सामावून घेतो आहोत नोकरीमध्ये शाळेत जिथे जिथे ते त्यांनी अर्ज केले असतील त्या त्या ठिकाणी मराठा समाजाचे हा जेव्हा ठराव पास झाला त्यावेळेला सुद्धा सगळ्या पक्षांनी सगळ्या मराठा समाजाच्या पुढाऱ्यांनी सांगितलं की आम्हाला ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावायचा नाही कोणाच्याच आरक्षणाला धक्का लावायचा नाही खरं पाहिजे तर म्हटलं तर जो कायदा देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे म्हटलेलं आहे की याचा कुठलाही परिणाम जो आहे हा सध्या ज्यांना आरक्षण मिळत आहे त्यांच्यावर होणार नाही तरी सुद्धा दुर्दैवना होत आहे असं आणि कुणी मराठा समाजाच्या मोठ्या नेत्यांनी ही मागणी केलेली नाही सगळे म्हणतात की ओबीसी त्यांचं त्यांना द्या आम्हाला वेगळं द्या भाजप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सगळे मन, तेच म्हणतात की ओबीसीचं त्यांचं जे आहे साबूत ठेवा आणि मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या पण एका दुसरा नेतामध्येच उठतो मराठा समाजाचा आणि तो हळूच मागणी करतो की मग असं करा पाच टक्के आम्हाला आरक्षण द्या ओबीसी मध्ये प्रश्न असा आहे की ओबीसी मध्ये सवा चारशे साडेचारशे जाती आहेत विमुक्त भटक्या जाती भटक्या विमुक्त जाती वगैरे जे आहेत ते प्रवर्ग जातात सतरा टक्के आरक्षण फक्त शुल्लक आहे साडेचारशे जाती त्याच्यामध्ये आहेत चोपन्न टक्के अंदाजे लोकसंख्या ओबीसीची आहे हो oh. मला सांगा सतरा टक्क्यामध्ये मराठा समाज सुद्धा आला तर मराठा समाजाला सुद्धा काही फायदा होणार नाही आणि ओबीसीचा तो नुकसानच होईल भुजबळ तुमच्या या मुद्द्यावरती मेटे ना काहीतरी बोलायचं आहे बोला मेटे भुजबळ साहेब मी आपल्याला स्पष्ट सांगू इच्छितो आणि जे आपणही सांगितलं की मराठा समाजातल्या कोणत्याही ने मोठ्या नेत्यांनी ओबीसीमध्ये आम्हाला आरक्षण द्या अशी मागणी केली आणि ती वस्तुस्थिती आहे कोणीतरी छोटे मोठे कार्यकर्ते म्हणत असतील हे आणि ते मग तेवढं छोट्या मोठ्या कार्यकर्त्याच्या म्हणण्यावर मग आपण एवढे मोठे मोठे ओबीसी समाजाचे मेळावे आणि इशारे हे कशासाठी करताय आपल्या समता परिषदेच्या नावानं सुद्धा आता मोर्चे निघायला लागलेले आहेत आपण मंत्रिमंडळातले ज्येष्ठ नेते आणि या राज्यातलेही ज्येष्ठ नेते आहेत उलट मग आपण छोट्या लोकांच्या मनावर एवढं मोठं हे करायची गरज नाही ना आणि वातावरण अशांत करायची गरज नाही आपण उलट सगळ्या लोकाला सोबत घेऊन शांतता कशी राहील आणि समन्वय कसा राहील हे बघण्याचं काम हे आपल्यासारख्याच्या खांद्यावर आहे ते आपण केलं पाहिजे त्याच्याऐवजी आपण मोर्चा काढायला परवानगी देत आहेत त्यामुळे आपल्याबद्दलचं सुद्धा एक प्रश्नचिन्ह निर्माण होतोय हा एक भाग दुसरा जे नऊ सप्टेंबरला जी स्थगिती आली मराठा आरक्षणावर त्या स्थगितीच्या अगोदर जी नौकर भरती प्रक्रिया पूर्ण झाली अशा सतरा अठरा डिपार्टमेंटचे जे मुलं होते आणि आणि शैक्षणिक प्रवेश ह्या दोन गोष्टी तर ह्या दोन गोष्टीमध्ये आपल्या शासनाचे जे प्रशासन आहे या प्रशासनाच्या नकारात्मक किंवा चाल ढकल भूमिकेमुळं अनेक डिपार्टमेंटची मुलं मुली हे जॉईन होऊ शकले नाही oh. आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर अन्याय झालाय ते आपल्या हातात असताना सुद्धा भुजबळ साहेब त्यांना जॉईन करू दिलं नाही आज त्याच्यावर सुप्रीम कोर्टानं सांगितलं की त्याच्यावर नाही करणार पण आतापर्यंत जे आपल्या हातात होतं ते करू शकलं नाही शासन अशोकराव चव्हाण साहेब असतील उद्धवजी ठाकरे साहेब असतील याला अनेक वेळा सांगितलं आम्ही की यांना जॉईन करून घ्या परंतु त्यांनी केलं नाही करू दिलं नाही तसे आदेश काढले नाही उलट तिथं काही चुकीच्या लोकांनी चुकीचे सल्ले सरकारला दिले गेले मग उद्धवजींना असतील किंवा अशोक साहेबांना असतील किंवा आपल्यालाही देत असतील ह्या चुकीचे सल्ले देण्याच्यामुळं या सगळ्या हजारो मुलामुलीवर अन्याय झाला ज्याचा त्यांचा काहीही दोष नाही केवळ सरकारची नकारात्मक आणि प्रशासनाचा नकारात्मकता याला दोष कुणाचा मग ह्याचंही उत्तर हे आपण दिलं पाहिजे आणि म्हणून कोंढरे पण यावरती बोलायचं पण त्यांचा देखील मुद्दा घ्यायचा कोंढरे बोला मॅडम त्याला बॉम्बे हायकोर्टची स्टे आहे देता येत नाही मुद्दे होते मगाशी भजबलबाईंनी सागरने सांगितलं प्रमाणे नाही हे चुकीची माहिती सांगतात पहिला मुद्दा मी सधावरतेंचा क्लियर करतो की मागासवर्ग आयोगाच्या सर्व सदस्यांनी एक मताने शिफारस करून त्याच्या सहाय्य केलेल्या आहेत आणि तो अहवाल आपण पाहिला तर तुम्हाला ते माहिती पडेल नंबर एक नंबर दोन की आता चोरी, चोरी चुके चुके जे तुम्ही डिसेंट ओपिनियन सरकारना ठेवले त्यांच्याबद्दल बोलतो मी मराठा महासंघाचा तो रिपोर्ट नाहीये तो सरकारच्या आयोगाचा रिपोर्ट आहे दाखवून आहे तुम्ही आयोगाचाच रिपोर्ट आहे ना मग आयोगाचाच रिपोर्ट ना सदावरती जे तो आयोगाचाच रिपोर्ट आहे तुम्ही काय मराठा महासंघ वगैरे काढताय तो आयोगाचा रिपोर्ट आहे तो जिवंत आहे तो आज अस्तित्वात आहे हो त्यांना बोलू द्या बोला बोला कॉन्ट्रेस साहेब बोला तुम्ही बोला त्यांना जो ऐकतच ना ते बघ एक मुद्दा बघा तुम्ही काय जज आहे का सदावर तुम्ही काय न्यायालयाचे जज आहेत का नाही तुम्ही काय जज आहेत का तुम्ही वकील आहात त्यांचं म्हणणं तुम्हाला पण म्यूट करा आहे त्यांना नाही आता कोण्राजी बोलू दे कोंढरेजीना मुद्दा पूर्ण करू दे हे बघा माझा मुद्दा नीट समजून घ्या डिसेंट नोट जर असेल एखाद्या केसमध्ये तरी कुठल्या पण ह्याच्यामध्ये असा मुद्दा असतो की एक मागा दा दा की जर मागासवर्ग आयोगाचे दहा सदस्य असतील दहा सदस्यापैकी एका सदस्यांनी जर जरी डिसेंट नोट दिली तरी उरलेल्या नऊ सदस्यांनी त्याच्यामध्ये जर आपली शिफारस केलेली असेल तर त्या शिफारसीमध्ये जे क्वांटिफिकेशन केलेलं आहे त्याच्यामध्ये सर्वेक्षण केलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी ध्यानात घेणं आवश्यक आहे आता जे काही सन्माननीय नेहमी मला भारतीय राज्य घटनेचे पुरावे देऊन सांगतायत माझं त्यांना म्हणणं आहे की राज्य मागासवर्ग आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावर तर क्वांटिफिकेशन केलं आणि ज्या जातीकडं दोन दोन ओळीच्या जे आरवर आरक्षण दिलं त्याच्यामध्ये हे बोलत नाही आहेत तिथं खुल्या प्रवर्गाची बाजू घेत नाही आजही राज्यामध्ये बावन्न टक्के आरक्षण म्हणजे दोन टक्के क्रॉस लिमिट झाली ते पण त्यांनी चॅलेंज केलेलं नाही ते चॅलेंज केलेलं नाही ऐका फक्त मराठा आरक्षण एवढाच विषय त्यांनी चॅलेंज केला आज आमचं म्हणणं असं आहे की पन्नास टक्क्याच्या आरक्षण मर्यादेच्या बाबतीत राज्य सरकारने आज जे तोंड उघडलेले सुप्रीम कोर्टामध्ये आमचं म्हणणं तेच आहे की तुम्ही आता इंद्रा सानीच्या मध्ये जर आम्हाला दोन पाच वर्ष लटकावणार असाल तर राज्य सरकारच्या हातामध्ये तीन गोष्टी आहेत एक्झिस्टिंग ओबीसी कोट्यामध्ये जर काही स्पेस तयार होत असेल त्या स्पेसमध्ये मराठा आरक्षणाला सामावून घेतलं तर पन्नास टक्के आरक्षणाची जी मर्यादा ओलांडली तो प्रश्न संपतो नंबर एक नंबर दोन जे सुपर सुपरनिमारीच्या बाबतीमध्ये आम्ही ॲडवाईस सगळ्या सरकारनी सगळ्या संघटनांनी दिलाय की अगोदरच्या ज्या सीट्स त्यांच्या आहेत त्या सीट्स तुम्ही प्रोटेक्ट करा आणि दुसरा भाग आहे की जे ऍडमिशन पूर्णपणे झालेल्या होत्या त्या ऍडमिशन तुम्ही प्रोटेक्ट करा त्या बाबतीत सुद्धा गेल्या दोन महिन्यामध्ये तो निर्णय झालेला नाही त्यामुळे जे राज्य सरकारच्या हातात ते राज्य सरकारने ते पहिलं केलंच पाहिजे प्रत्येक गोष्ट जर कोर्टाच्या माध्यमातून सोडवायची झाली तर ती कधी सुटत नाही आज मी तुम्हाला सांगतो संख्या पदाच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाने मागासवर्गीय अधिकाऱ्यांची जे कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिड झाली नाहीत ती अनव्हॅलिड झालेली सगळी सर्टिफिकेट त्या लोकांना अधिसंख्य पद तयार करून राज्य सरकारने सामावून घेतले मग मराठा आरक्षणाच्या बाबतीत निर्णय घ्यायला असं मत आहे की इंदिरा सहानी खटल्याचा हवाला देत असं म्हणतात की ओबीसीतल्या काही कोट्यामध्ये मराठ्यांना आरक्षण देता येऊ शकतं मात्र इथेच तर खरी गोम आहे आणि त्याच्यामुळेच आता ओबीसी नेत्यांची आंदोलन देखील वाढत चाललेली आहेत मुद्दा हा आहे की राज्य मागास वर्ग आयोग आहे ते काही अंशी आरक्षण देऊ शकतात ते अधिकार आहेत मात्र राज्य मागास वर्ग आयोग आहे ते वेगळा प्रवर्ग तयार करून एसीबीसी प्रवर्ग तयार करून त्यात आरक्षण दिलं ते कोर्टात टिकणार नाही असं देखील जाणकार सांगतात ते, सांगता, ते सत्य आहे का आणि त्यामुळेच शितावरून भाताची परीक्षा अंतरिम स्थगिती मिळाली आज त्या आरक्षणा अंतर्गत ज्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या त्यांना देखील आता स्थगिती मिळाली आहे त्या दिशेने वाटचाल सुरू आहे हे टिकणार नाहीये लक्षात घ्या सगळ्यात अगोदर तर जे भविष्य जागा जे थांबवल्या म्हणतात नियुक्तीच्या ते नियुक्तीच्या उद्धव सरकारनी किंवा देवेंद्र सरकारनी थांबवलेला नाहीत मी याचिकाकर्त्याचा वकील आहे मराठा आरक्षणाच्या उच्च न्यायालयाच्या स्थगितीनंतर त्याच माननीय न्यायमूर्ती मोरे साहेबांकडे दुसरी याचिका चालवली आणि चा त्याच्यात त्यांनी सांगितलं की हे जागा भरायच्या नाहीत दुसरी गोष्ट छगन भुजबळ मी तुम्हाला सांगतो साहेब तुम्ही तुमचं मी तुम्हाला सांगतो की स्पष्टपणे तुमची भूमिका स्पष्ट असली पाहिजे दुसरी गोष्ट मराठा आरक्षणाच्या संदर्भानं आज सुप्रीम कोर्टामध्ये वारंवार हे बोलल्या गेलं की ओबीसीचं आरक्षण म्हणजे ज्या वकिलांना तुम्ही पोचलं अठ्ठावीस लाख रुपये देऊन तेच वकील छगन भुजबळ साहेब ओबीसीच्या रिझर्वेशनवर प्रश्नांकित करत होते आणि त्याच्या सर्वेक्षणाचं झालं काय ते म्हणत होते तिसरी गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की ज्या जागांच्या संदर्भानं तुम्ही बोलत आहात सुपर न्यूमररीच्या संदर्भाने सुपर सुपरन्युमरी करता मराठा समाज लायकीमध्ये येत नाही पात्र ठरत नाही तुम्ही सुपर न्यूमररी द्या माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितलं आहे बर्डन ऑन द स्टेट वी डोंट वॉन्ट याचाच अर्थ तुम्ही देऊन बघा आम्ही ती स्थगिती घेऊन दाखवू अशा प्रकारे तुम्हाला वाटोळ पैशाचं करू दिलं जाणार नाही आणि केवळ दंडेशाही पुढे तुमचे हे वागणं आम्ही चालू देणार नाही अरे संविधानाचं राज्य आहे मालकीचं राज्य कोण कोणत्या मालकीचं राज्य कोण मालकी मालक आहे सदावर्तीजी तुमचा हा मुद्दा घेऊन आणि मराठा ओबीसी हा मुद्दा घेऊन भुजबळांकडे जातीय भुजबळजी मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष निर्माण होण्याची आता शक्यता आहे या सगळ्यांबद्दल तुम्हाला आता काय वाटतंय हा जाणून बुजून प्रयत्न करतायत मला त्यांना सगळ्यांना सांगायचं आहे आघाडी सरकार असताना सुद्धा आम्ही मराठा समाजाला आरक्षणाला सपोर्ट केला फडणवीस सरकार असताना सुद्धा हाऊसमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाला आम्ही पाठिंबा दिला समता परिषदेच्या वेगवेगळ्या रॅलीजमधून मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे अशी आम्ही मागणी केली असं असताना सुद्धा आमच्या इतर सुद्धा मागण्या आहेत महाज्योतीला पैसे द्या शिशुक्त्यांचे पैसे द्या वस्तीग्रह करा याच्यासाठी मो इतर लोक मोर्चे काढतात ओबीसीने मोर्चे काढले तर बिघडलं काय आणि त्याच्या मुळे जे आहे की हे कशासाठी करतात कशासाठी करतात मग जे असा आरोप करतात त्यांना सांगा इतरांना मिळालं तेच फायदे द्या। जे आहेत ओबीसी समाजाला द्या आरक्षण त्यांचं शाबूत ठेवा आणि जे याच्या विरुद्ध तुमच्या समाजातले जे नेते बोलत असतील किंवा कोर्टात जात असतील त्यांना थांबवा प्रश्न मिटेल आम्ही ओबीसी मराठा समाजाच्या विरुद्ध नाही आम्ही जे लोक हा ओबीसीना त्या सर्व जाती जमातीना ओबीसीच्या बाहेर काढा असं कोर्टामध्ये जे सांगताय जो दाखल करून घेतलेला आहे द कोर्टाने विरुद्ध आमचे मोर्चे आहेत मराठा समाजाच्या विरुद्ध मराठा समाजाच्या मागण्यांच्या विरुद्ध आमचे मोर्चे नाहीत तेव्हा असं भुजबळांचं म्हणणं आहे आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे चाललं मी फायनल कमेंट सगळ्यांकडून घेईन आणि दिलीप तौर यांच्याकडे मला खास करून जायचंय आता दुहेरी संकट आलेलं आहे राज्य सरकारसमोर आरक्षण टिकवायचं आहे आणि ज्या नियुक्त्यांना स्थगिती मिळाली आहे ती स्थगिती देखील आता उठवण्यासाठी काम करावं लागेल सरकारसमोर सध्या काय पर्याय आहेत थोडक्यात सांगा <coughs> मला सगळ्यांकडे जायचंय एक तर सुपर न्युमिररी पोस्ट क्रिएट करून जे काही आता पंचवीसशे ते अठ्ठावीसशे लोकांच्या अपॉइंटमेंट अडकलेल्या आहेत त्यांना इमिडिएटली प्रोटेक्ट करायलाच पाहिजे आणि सरकारनं केलं पाहिजे नंबर वन नंबर टू आता स्टे तर काय आपल्याला सुप्रीम कोर्ट कडनं मिळालं नाही आणि क्लॅरिफिकेशन सुद्धा सुप्रीम कोर्ट कडनं मिळालं नाही आणि ही ती टांगती तलवार हे आपण किती दिवस ठेवणार मराठा समाजावर हे जर टाळायचं असेल तर सुप्रीम कोर्ट मध्ये इथून पुढे कुठलीही अडजस्टमेंट न मागता केस तहकूब न करता की डे टू डे बेसिस वर केस चालून संपून टाकून निपटारा करावा आणि जे काय होईल ते ह्या बाजूने निकाल किंवा त्या बाजूने निकाल परंतु केसचा नि निपटारा लावणं खूप गरजेचं आहे आणि स्टेट गव्हर्नमेंटने इथून पुढे या केसमध्ये टाइम घेतला नाही पाहिजे विनोद पाटीलजी तुमची कमेंट काय करायला हवं यापुढे सरकारनं राज्य सरकारने दोन गोष्टी गांभीर्याने घेतल्या पाहिजे एक तर स्थगिती उठवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे अंतिम सुनावणीची तयारी केली पाहिजे परंतु तोपर्यंत सरकारच्या हातामध्ये जे विशेष बाबचा अधिकार आहे त्याचा वापर करून प्रत्येक विद्यार्थ्याला रिक्रुटमेंटमध्ये व शिक्षणामध्ये फीजमध्ये सवलत दिली पाहिजे एवढेच आमची मागणी त्या ठिकाणी आहे व मराठा समाजाचे ज्या काही इतर मागण्या आहेत महामंडळ आहेत ज्या ज्या काही शुश्रवृत्तीच्या आहे त्या सर्वांसाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला पाहिजे नक्कीच मेटेजींकडे जाते आता आरक्षणातील नियुक्त्यांना देखील स्थगिती मिळाली आहे त्यासाठी तुम्ही सरकारकडे आता कशी बाजू मांडणार थोडक्यात सरकारनी आता दोन तीन गोष्टी करणं गरजेचं आहे एकदा पंचवीस जानेवारीला तर सुनावणी आहे या सुनावणीपर्यंत कोणत्याही प्रकारची भरती करता कामा नये हे पहिला त्यांनी निर्णय घेतला पाहिजे हे माझं पहिलं म्हणणं आहे दुसरं ज्या लोकाचे एसीबीसी एसी च्या मधून जे भरती प्रक्रिया पूर्ण संपून आहेत त्याला बद्दल निर्णय घेऊन त्यांना प्रोटेक्ट केलं पाहिजे तिसरी गोष्ट या सगळ्या सर्वोच्च न्यायालयातल्या सुनावणीच्या बद्दल सर्व जेवढे याचिकाकर्ते आहेत आणि जेवढे वकील आहेत आणि शासनामधले जे प्रमुख मंडळी आहेत यांनी एकत्र येऊन कोणती बाजू कशा पद्धतीची मांडायची याचं प्लॅनिंग त्यांनी केलं पाहिजे आणि समाजाला एक न्याय देण्याच्या दृष्टीनं पाऊल उचललं पाहिजे हे केलं तरच समाजाला काहीतरी आशा आहे कोंढरेजींकडे हाच मुद्दा घेऊन जाते कोंढरेजी थोडक्यात तीन मागण्या आहेत माननीय सर्वोच्च न्यायालयाने हरयाच्या केस मध्ये आरक्षणाच्या स्थगितीच्या पूर्वी असलेल्या ज्या नियुक्त्या होत्या त्या नियुक्त्या आणि शैक्षणिक प्रवेश प्रोटेक्ट करण्याच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय आम्ही राज्य सरकारकडे पण पाठवलेला हो आहे त्याच्यानुसार ह्या मुलांना प्रोटेक्शन मिळण्यासाठी प्रयत्न करावा नंबर टू मागाशी विनोद पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सुनावणी लवकर लावून या विषयाचा निकाल लवकरात लवकर, लवकर लावावा परंतु राज्य सरकारने माझ्य मागासवर्ग आयोगाची मराठा आरक्षणाची शिफारस आहे ही शिफारस पूर्णपणे टिकवली तरच हे मराठा आरक्षण टिकणार आहे आणि त्या दृष्टिकोनातनं राज्य सरकार जे गंभीर नाही ते गंभीर होणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी जे सरकारी वकील लावले जातात त्या वकिलानं कोर्टामध्ये वेळ मिळतो त्यांनी काय ऑर्ग्युमेंट केलं याचा सगळा असेसमेंट राज्य सरकारच्या यंत्रणेने घेतला पाहिजे आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे या सगळ्या कार्यक्रमातून एकच कळालं की सरकार आपली बाजू मांडण्यात कुठेतरी कमी पडलं त्यामुळे आरक्षणावरची स्थगिती उठली नाहीच उलट आरक्षणाच्या माध्यमातून ज्या नियुक्त्या आहेत त्यांना देखील स्थगिती मिळाली मात्र आता सरकारकडे सव्वा महिन्यांचा कालावधी आहे काला या काळात ते नीट अभ्यास करून व्यूहरचना आखून पंचवीस जाने जानेवारीपासून दररोज जी सुनावणी होतीये तिथे राज्य सरकार नीट बाजू मांडली तर हे मराठा आरक्षण टिकू शकतं असं सध्या तरी वाटतंय राज्य सरकारच्या पातळीवरती आता काय काय केलं जातं हे पुढच्या काही दरम्यान या कार्यक्रमात आपल्या सगळ्या मान्यवरांनी आपापल्या भूमिका मांडल्यात या कार्यक्रमात तुम्ही सहभागी झाला त्याबद्दल आभार आणि यासोबत रोखोक मध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची ताज्या बातम्यांसाठी बघत राहा झी चोवीस तास